काल एक PIL फाईल केली अँड डिमांड वॉज टू डिक्लेअर सी फेरर्स ॲज फ्रंटलाईन वर्कर्स इन गोवा स्टेट, टू इन्क्लूड सी फेरर्स ॲज फ्रंटलाईन वर्कर्स इन दी गोवा स्टेट फ्रंटलाईन वर्कर्स लिस्ट अँड प्रायोरिटाईज दी वॅक्सिनेशन फॉर ऑल द सी फेरर्स अँड स्पेशली फॉर दी एज ऑफ 18 to 44. सो हे काल आम्ही फाईल केले, आज त्याचे हियरिंग आले. सो हे हियरिंगात गव्हर्नमेंट हॅज नॉट रिप्लाईड अँड दी कोर्ट हॅज डिरेक्टेड द गव्हर्नमेंट, द स्टेट गव्हर्नमेंट, टू फाईल अ रिप्लाय. आणि हो रिप्लाय म्हाका दिसता आता कोर्ट बंद आसतलो. सो हो रिप्लाय आफ्टर द 10th of June इट वील बी कमिंग आउट. सो इट इज अ लाँग पिरियड, 10th of June. सो इट इज अ रिक्वेस्ट टू दी गोवा गव्हर्नमेंट. हांव कोर्टा बिस्त गेलो ना, हांव कोर्टा गेला कित्याक इट इज ऑलमोस्ट 15-20 days फ्रॉम द सर्क्युलर ऑफ डीजी शिपींग अँड ऑल द सी फेरर्स आर वेटिंग टू जॉईन द शिप. सी वन थिंग आय वॉन्ट टू मेक इट व्हेरी क्लियर, आज जायतो लोक चित्ता की तारवट्यांक सॅलरी बरी आहा आणि हे बरे थिंगा बोटीर वयता म्हणून. इट इज नॉट अबाउट गोईंग ऑन द शिप, इट इज अबाउट दी एसेन्शियल गुड्स एसेन्शियल सर्व्हिस मेंटेनन्स ॲक्ट 1968 आहा. एज पर दॅट ॲक्ट इट क्लिअरली सेज दॅट ऑल दोज इन रेल्वे सर्व्हिस अँड ट्रान्सपोर्ट सर्व्हिस इन द कॅरेज ऑफ पॅसेंजर्स अँड गुड्स बाय लँड, बाय सी अँड बाय एअर, म्हणजे जे कोण प्लेनान, बोटीन आणि रस्त्यान पॅसेंजर जाऊ या कार्गो जाऊ कॅरी करता, तेंक सगळ्या एसेन्शियल वर्कर्स, एसेन्शियल कम्युनिटी ट्रान्सपोर्टर्स आणि की वर्कर्स म्हणून डिक्लेअर केलो आहे. सो हातून सगळ्यांक प्रायोरिटी करून डिक्लेअर करून सगळ्यांक वॅक्सिनेट करपाक एक प्लॅन केलो आहे, प्रायोरिटी दिली. आमकां सी फेरर्सांक केलो ना आणि होच आमचे डिमांड आहा. आणि हो डिमांड डीजी शिपिंगान एक सर्क्युलरान घालून एक पॅटर्न केलो आहा की MPT वॅक्सिनेशन दिवची म्हणून. सो हे जायना आणि भुरगे आज लायनीत रावलो आहा, तेंगे जॉब्स आर एट स्टेक. सो दीज बॉयज नीड टू गो आणि हे जायना म्हणून हांव कोर्टांत गेल्लो सो डेट वी कॅन गेट अ क्विक रिलीफ. ऑल्दो द रिप्लाय इज ऑन द 10th of June, रिक्वेस्ट दी गोवा गव्हर्नमेंट, प्लीज कम अप विथ अन आन्सर, प्लीज कम अप विथ अ सोल्युशन, मेक प्रोव्हिजन्स फॉर वॅक्सिनेशन फॉर 18 to 44, 18 to 45 इन MPT. आणि जो DG सर्क्युलर आहा, आय थिंक सर्क्युलर नंबर 10, इट ऑल्सो गिव्ज एन SOP, ते SOP चे साइन ऑन सर्टिफिकेट म्हण आहा आणि वॅक्सिनेशन करपाक तो प्रोसिजरां जे कॉम्प्लायन्स जाता, जे कोणा बोटीर जॉईन जावपा आहा, लेटर्स येयलो आहे, तेंच्यान MPT वचोन वो डोस मारपा जाता. सो एक थोडे वॅक्सिन काढून सेपरेट दवरा आमकां आणि एटलिस्ट कॅटेगराइज अस इन द फ्रंटलाईन वर्कर्स लिस्ट, बिकॉज दीस इज ओनली गोईंग टू हेल्प अस नाव. 10th of June पासून रावनाका. दीस इज अ रिक्वेस्ट टू दी प्रमोद सावंत गव्हर्नमेंट, लेट अस नॉट वेट टील द 10th of June टू रिप्लाय फॉर द हियरिंग आणि लेट अस बी प्रो अँड लेट अस हेल्प द सी फेरर्स टू गो बॅक ॲट सी. बट वेन टू वॅक्सिनेटेड ऑन बोर्ड द शिप, सी फेरर्स अँड शिपिंग कंपनीज इज अ वास्ट वन कंपनी, यू विल हॅव मे बी 2,000 or 3,000 बॉयज आउट ऑफ द होल 30-40,000 सी फेरर्स इन गोवा. इफ दे हॅव कम अप विथ सम डिसिजन दॅट इज नॉट हेल्पिंग द रेस्ट ऑफ द लॉट. सो आवर जॉब इज टू एन्श्युअर दॅट द गाईडलाईन्स ऑफ डीजी शिपिंग अँड ऑल आर फॉर ऑल. अँड केरला गव्हर्नमेंट हॅज कम अप, आय थिंक ऑन द 23rd or 24th, केरला गव्हर्नमेंट हॅज कम अप विथ अन ऑर्डर वेर इट हॅज कम अप विथ न्यू फ्रंटलायनर्स लिस्ट, फ्रंटलाईन वर्कर्स लिस्ट फॉर केरला स्टेट. आणि तितून तेम सी फेरर्स घायलो आहा, बिकॉज सी केरला अँड गोवा आर सिमिलर स्टेट्स विथ ह्यूज सी फेरर्स. सो वी रिक्वेस्ट द प्रमोद सावंत गव्हर्नमेंट, काइंडली प्लीज पुट अस एज फ्रंटलाईन वर्कर्स अँड गिव्ह अस वॅक्सिनेशन कोटा फॉर 18 to 45 अँड लेट द बॉयज स्पीड अप ऑफ गोईंग ऑन द शिप. येस, एज वॉट आय अंडरस्टँड इन वायझाग इन वन PHC दे हॅव स्टार्टेड येस्टरडे. केरला गव्हर्नमेंट हॅज ऑलरेडी स्टार्टेड, महाराष्ट्र दे आर सेईंग दॅट दे हॅव स्टार्टेड. सो दीज आर द 3 प्लेसिस विच आय हॅव पर्सनली सीन दॅट दे हॅव स्टार्टेड दिस वॅक्सिनेशन. इज अ सिमिलर वे, एक कोटा काढलो आणि समज MPT कडेन दिलो 18 to 45 वॅक्सिनेशन करपाक आणि हे कोण स्ट्रीमलाईन केलं जाल्यार प्रोसेस डीजी शिपिंग सर्क्युलर नंबर 10 येयलो आहा. सो हे केलं जाल्यार आय थिंक, आणि हांव गोंयकारांक लागून मागता की आम्ही तारवटी इज अ व्हेरी ऑर्गनायज प्रोफेशन, आम्ही कोणाचे कांयच बेनिफीट अशें घेवपाक सोदनाय फ्रंटलाईन वर्कर म्हणून. वी आर टर्म्ड एज फ्रंटलाईन वर्कर्स विथ द एसेन्शियल
मेंटेनन्स एक्ट आहा तेच प्रमाणे वी आर ऑलरेडी डिफाइंड. सो ईच राइट्स दिया आयन भुरग्यांक बटीर वचपाक आनी आनी आमकां हेजे कांयच इंट्रस्ट व्हडलें ना.